मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय. महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या निर्देशांचं पालन करीत गणेशोत्सव मंडळ ही गणेशोत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. जोगेश्वरीतील प्रसिद्ध अशा बांदेकरवाडी मित्रमंडळानं गणेशोत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर आधारित असा एक अनोखा देखावा सादर केलाय. यात महत्वाचे आकर्षण म्हणजे या संपूर्ण देखाव्यात फक्त कागदाचा वापर करून अगदी सूक्ष्म स्वरूपात प्रत्येक मूर्तीची रचना करण्यात आली आहे. या संपूर्ण देखाव्याचे आयोजन हे परिसरातील समाजसेवक विशाल हेरागी व त्यांच्या टीमने केले. दरम्यान संपूर्ण बातमीचा आम्ही आढावा घेतलाय, पाहूयात. नमस्कार, माझं नाव विशाल हेरागी, बांद्रेकरवाडी मित्रमंडळाचा मी देखील एक कार्यकर्ता आहे आणि बांद्रेकरवाडी मित्रमंडळ सतत समाजात काही ना काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते. गेले एक दशक पूर्णपणे आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतो आहे, ज्याच्यामध्ये आमचं मूळ लक्ष याच्यावर असतं की कुठे एखादा क्रोनिक इश्यू म्हणजे जो बराच काळ पेंडिंग आहे अशा इश्यूवर जाऊन मदत कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ज्याच्यामध्ये एक रिसेंटली आम्ही जे केलं होतं ते बीड जिल्ह्यामध्ये एक शिंदे वस्तू म्हणून भाग आहे, तिथे 22 वर्षापूर्वी एक धरण बांधलं गेलं आणि त्याच्यामुळे एका गावाचा संपर्क पूर्ण तुटला गेला, कारण त्या गावाच्या मूळ रस्त्यावर एक तलाव तयार झाला आणि जो फार खोल होता आणि त्यांना त्याच्यातून थर्माकोलवरून प्रवास करायला लागत असे. बांद्रेकरवाडी मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तिकडे जाऊन तिथे SDPA तराफे त्यांना बनवून दिले आणि त्यांना जलसुरक्षेचं सर्व सामान दिलं आणि त्यांचं जीवनमान पूर्णपणे बदलून गेलं, ज्याच्यामुळे ते फक्त प्रवासच नाही करू शकत तर त्यांचं सामान सुमान पण शेतीचं वगैरे घेऊन जाऊ शकतात, त्यांच्या मोटरसायकल पण त्या तराफ्यावरून जाऊ शकतात. असे काही क्रोनिक इश्यू आम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही आतापर्यंत सिंधुदुर्ग, बीड, रत्नागिरी आणि श्रीवर्धन रायगड एवढे जिल्हे केलेले आहेत आणि आमचा मानस पूर्ण 36 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या पोचण्याचा आहे. आणि हे सर्व करताना लोकांच्या एकत्रीकरणासाठी आम्ही एक हॅशटॅग चालवतो, ज्याला म्हणतात #IMBMM. म्हणजे IMBMM चा अर्थ असा आहे की बांद्रेकरवाडी मित्रमंडळ तर आहेच पण IM फॉर बेटरमेंट ऑफ मॅग्नेटिक महाराष्ट्र. आणि याच्याच अनुषंगाने लोकली इथे बांद्रेकरवाडीमध्ये जोगेश्वरीमध्ये देखील आम्ही सामाजिक उपक्रम करण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही असं मानतो, आम्ही या मंडळाचे सर्व कार्यकर्ते असं मानतो की उत्सव, मग ते गणेशोत्सव असो, नवरात्री असो, साधी सत्यनारायणाची पूजा असो किंवा छोट्या छोट्या क्रिकेट टुर्नामेंट म्हणा किंवा सामने म्हणा, याच्यानेच तरुणांचं एकत्रीकरण होतं आणि याच्यानेच समाज उद्धार होऊ शकतो. आणि हे अगोदर प्रूव्ह झालेलं आहे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवामार्फतच क्रांती घडवलेली आणि हाच तो गणेशोत्सव आहे जो आम्ही साजरा करतो. जसं विशाल सरांनी म्हटलं #IMBMM, #IMBMMच्या माध्यमातून या अगोदर काय उपक्रम केलेले आणि या पुढे काय उपक्रम करणार थोडक्यात माहिती सांग. #IMBMMच्या माध्यमातून जसं गेल्या वर्षी चक्रीवादळ झालं, त्या चक्रीवादळात श्रीवर्धन येथे सातगाव माध्यमिक विद्यालय म्हणून एक विद्यालय आहे ज्याची पूर्ण नासधूस झाली होती, त्याचे पूर्ण पत्रे उडाले होते आणि ती शाळा परत सुरू होईल की नाही गावकऱ्यांना चिंता होती. आम्ही जेव्हा तिकडे पोचलो तेव्हा आमच्या टास्क फोर्स टीमचा एक नेहमी मनसुबा असतो की कुठचंही काम करताना तिकडे जाऊन प्रत्यक्षरित्या आपण ते परिस्थितीचा आढावा घेतो की आज इकडे खरंच मदतीची गरज आहे का आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही तिथे किती लोकांची मदत करू शकू. जेव्हा हा प्रोजेक्ट आमच्या समोर आला आम्ही त्याच्यावरती विचार केला, टीमची एक मीटिंग घेतली आणि आम्ही ठरवलं की ही शाळा आपण पुन्हा पूर्ववत चालू केली पाहिजे. माझ्यामध्ये जर मी चुकत नसेल तर गव्हर्नमेंटचा GR आला की आता आपण थोड्या थोड्या प्रमाणात शाळा सुरू करू शकतो, तर संपूर्ण महाराष्ट्रात जर पहिली कुठची शाळा चालू झाली असेल तर ती होती सातगाव माध्यमिक विद्यालय आणि त्यांच्या प्रिन्सिपल त्यांच्याशी आमचं बोलणं होतं, त्यांनी आमचे गणेशोत्सव मंडळाचे आभार मानले होते की तुमच्यामुळे आज पहिली शाळेचा मान सातगाव माध्यमिक विद्यालयाला मिळतो आहे. आणि विरारमध्ये एक वृद्धाश्रम आहे, ज्या वृद्धाश्रमाचं जे छत असतं ते पूर्ण डिस्ट्रॉय झालं, त्या वृद्धाश्रमात 29 वयोवृद्ध माणसं आहेत ज्यांचा तिकडे सांभाळ केला जातो. आणि जेव्हा आम्ही तिकडे पोचलो तेव्हा आम्ही बघितलं की तिकडे बऱ्याचशा गोष्टी लोक पोचवत होते किंवा जे मदत करण्यासाठी पुढे सरसावत होते, त्यांनी कोणी भाजीचं सामान आणलं, कोणी खाण्यापिण्याचं सामान आणलं, कोणी त्यांचा जे चादर किंवा जे सगळं भिजलेल्या वस्तू होत्या त्या त्यांना परत दिल्या. पण तिकडे असताना आम्ही एक विचार केला की हे सगळं होत असताना ती वास्तू परत उभी राहण्यासाठी मिनिमम 60 ते 90 दिवसांचा कालखंड जाणार होता, त्याच्यामध्ये ही वयोवृद्ध माणसं कशी राहतील किंवा कुठे राहतील. तर मग आम्ही त्यांच्या केअरटेकरशी डिस्कशन करून त्यांच्याच आवारामध्ये 24x40 ची एक मोठी शेड उभी केली, ज्या शेडमध्ये आज ते सुखरूप 3 महिने राहत आहेत त्यांच्या
त्यांची जी वास्तू आहे त्याचं काम आता माझ्यामध्ये पूर्ववत होत आलं आहे. जसं सरकार सरकारच्या नियमांनुसार गणेशोत्सवाच्या मोठ्या मूर्त्या सध्या बनवता येत नाही आहेत किंवा त्याच्यावरती बंदी आहे, तर आम्हीसुद्धा गणेशोत्सव मंडळात 10 ते 11 फुटाची मूर्ती आणत होतो, पण सरकारचे जे नियम आहेत त्याचं काटेकोर पालन करणारं हे मंडळ आहे आणि सरकारच्या या आदेशाचा मान ठेवून आम्ही आमच्या मोठ्या मूर्तीची जी एक अमाऊंट आहे ती छोट्या मूर्त्यांमध्ये डायव्हर्ट केली आणि प्रत्येक घरामध्ये एक 15 इंचाची का होईना लाल मातीचे मूर्त्यांचा कॉन्सेप्ट आम्ही राबवला जो लोकांपर्यंत पोचला. गेल्या वर्षी आम्ही त्या 180 मूर्त्या 101 या रकमेनुसार प्रोव्हाइड केल्या होत्या लोकांना. यावर्षी त्याचा जम अजून चांगला बसला आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. यावेळी आम्ही 225 मूर्त्या करतो आहे आणि त्या लोकांच्या घरापर्यंत पोचत आहेत, जेणेकरून लोकांच्या घरी सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. लोकांना नोकऱ्यांचा तुटवडा भासतो आहे किंवा जे हातमजूर आहेत जे डेली वेजेसवरती काम करतात. प्रत्येक घरात गणेशोत्सव हा साजरा केला जातो. बांदेकरवाडी गणेशोत्सव मित्रमंडळाच्या मार्फत या मूर्त्यांमुळे मी म्हणेन गणेशोत्सव अजून चांगला जागा राहतो आहे किंवा लोक त्याला प्रतिसाद देत आहेत. गणेशोत्सव दरम्यान तुम्ही जो देखावा उभारला आहे त्याची चर्चा सध्या सर्वत्र होते, काय सांगाल याबद्दल? बांदेकरवाडी गणेशोत्सव मित्रमंडळ हे नेहमीच पॉझिटिव्ह गोष्टींकडे त्यांचा ॲप्रोच असतो किंवा आमचा ॲप्रोच असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आणि हे आमचं 60वं वर्ष आहे, हिरकमहोत्सवी वर्ष आहे. आम्ही हे वर्षाची सुरुवात करताना ठरवलं होतं की आम्ही गणेशोत्सव साजरा करताना शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या निधनापर्यंतची एक स्टोरी बोर्ड फॉर्म केली. या गणेशोत्सवाच्या मंडपात तुम्हाला एका बिश्वजीत दास म्हणून एक होणार आर्टिस्ट आहेत जे आमच्या माझ्याबरोबर उभे आहेत. हे एक असे आर्टिस्ट आहेत की पेपर क्राफ्टमध्ये लहानपणी आपण गोटी पेपरने होड्या बनवल्या आहेत पण कोणी पुतळा नाही बनवला आहे आणि रिअलिस्टिक पुतळा तर कधीच कोणी बनवला नाही किंवा माफ करा माझ्या तरी वाचण्यात किंवा ऐकण्यात नाही. पण बिश्वजीत दास हे असे कलाकार आहेत जे रिअलिस्टिक गोष्टी पेपरमध्ये घडवतात. त्यांच्याशी आमचं बोलणं झालं, महाराजांच्या प्रतिकृती आम्ही त्यांच्याकडनं बनवून घेतल्या कागदाने आणि ही रिअलिस्टिक गोष्ट आज आम्ही लोकांसमोर ठेवली आहे. बिश्वजीत दास हे यांची ओळख तुम्हाला कशी झाली, हे तुम्हाला कुठे मिळाले आणि त्यांना तुम्ही इकडे कसं अप्रोच केलं? आमच्या मंडळाचा एक धडाडीचा कार्यकर्ता आहे सूरज लांडगे, तो प्रोफेशनली एक फोटोग्राफर आहे. खालागुडा फेस्ट जे सगळ्यांना माहिती आहे चर्चगेटला असतं, तिकडे बिश्वजीत दास हे स्वतःची कलाकृती करत होते आणि सूरजची त्यांच्याशी ओळख झाली आणि त्या ओळखीनंतर आम्ही यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. बिश्वजीत दास जसं तुम्ही म्हणालात की मी यांना एक सूक्ष्म आर्टिस्ट म्हणेन, कारण मोठे स्कल्पचर किंवा मोठ्या गोष्टी बनवलेल्या आपण बघितल्यात पाहिल्यात आणि अनुभवल्यात सुद्धा, पण बिश्वजीत असे आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगेन, आपण कुठच्याही फेअरला किंवा जत्रेला जातो त्या ठिकाणी गेल्यावरती एखादं तांदुळावरती एखादं स्वतःचं नाव लिहिणं म्हणजे पण आपल्याला खूप मोठी गोष्ट वाटते, पण बिश्वजीत दास हे असे कलाकार आहेत की एका तांदुळावरती ते 150 ते 200 शिवाजी महाराजांचा अश्वारूढ घोडा त्याच्या प्रतिकृती त्या एका तांदुळावरती करू शकतात आणि जी कलाकृती तुम्हाला मॅग्निफाईंग ग्लासने बघावी लागते अशा प्रतीचं काम आम्ही इकडे लावलं आहे सुद्धा, ज्याची प्रचिती लोकांना आता येते, लोक येत आहेत बघतायत आणि तसा प्रवास आमचा सुरू झाला. आम्ही यांच्यापर्यंत पोचलो आणि मग डेकोरेशनच्या माध्यमातून किंवा गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही ते समोर ठेवलं. मावळ्यांच्या वेशभूषेमध्ये आपण सध्या काय वाटतं? वाटतं म्हणजे एक प्रकारची स्फूर्ती आणि एक प्रकारची प्रेरणा मिळते या गोष्टीतून मला, कारण मी लहानपणापासून असे शिवाजी महाराजांचे गोष्टी त्यांचे चरित्र सगळं वाचत आलो आणि त्यांना माझ्या मनामध्ये ते ठसलेलं आहे. हा जेव्हा मला कॉन्सेप्ट कळाला की आपल्या इथे असा एक कॉन्सेप्ट रेडी होणार आहे शिवाजी महाराजांवरती, मी मनामध्ये ठरवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे, आपल्याला काय करू. तेव्हा मी ठरवलं की एक पोशाख महाराजांच्या वेळचा मावळ्याचा एक पोशाख आपण परिधान करून आपण बघूया कसं वाटतं. म्हणजे एक ते आधीपासून एक स्वप्न होते की मला काय बनायचं आहे महाराजांसाठी, त्यावेळी कसे महाराज त्यांचे मावळे कसे राहत असतील, कसे काय राहत वागत असतील ते मला बघायचं होतं. बांदेकरवाडी मित्रमंडळाने मला ही संधी उपलब्ध करून दिली. आम्ही हे काम चालू केलं तेव्हापासून आतापर्यंत प्रवास आहे तो आम्हाला कमी होतो. मला वाटतं की लास्ट 15 तारखेपासून आम्ही आता 15 तारखेपर्यंत तुम्हाला इथं दिसतो, त्यानुसार तेव्हापासून आम्ही एवढं काम केलं की डे नाईट काम चालू आहे. या कामाचा प्लॅनिंग मला वाटतं काहीतरी 2 वर्षाच्या अगोदरचा असून 6 महिन्यापासून त्याच्यामध्ये मी कला विद्या संकुलचा विद्यार्थी असून फोर्थ इयरला शिकतो. माझ्यासोबत आहे प्रतीक म्हणून
आणि आणखीन एक दोन मुले स्वामीकडे हा एक आहे आणि एक मुलगी आहे. तीन चार जण आणि सगळ्यात सिनियर आमचे जे आर्टिस्ट आहेत ज्यांनी आम्ही म्हणून काम केलं. तुम्ही जो सेटअप बघितला आतापर्यंत किंवा बघताल या सेटअपमध्ये महाराजांवरती राजांवरती ना त्यांच्या जन्मापासून निधनापर्यंत शेवटच्या काळापर्यंत त्यांनी जेवढं एम्पायर उभं केलं त्यानुसार स्टोरी काम केलं. याच्यामध्ये राजांच्या ज्या स्टोरी घेतल्या ना 60 स्टोऱ्या तलगुरीसारख्या उत्तर केल्या ज्या चांगल्या वाटतील माणसांना माहीत नसते. नववधीच्या जे व्यक्ती आहेत त्यांना त्या स्टोऱ्या माहीत असावी नवीन मुलांना माहीत नाही आता लहानपणी. एवढं सगळ्यांसाठी खूप बारीक काम आहे. एवढं बारीक काम आहे की मायक्रो आर्टिस्ट म्हणून जे काम करतात त्यांनी काम केलं आहे. बाकीच्या मुलांनी पूर्ण सेटचं काम केलं आहे. आम्हाला खूप वेळ गेला आहे खूप मेहनत गेली.